मित्रांनो नमस्कार, आपण आलेलो आहोत नारायणगावमध्ये। नारायणगावमध्ये गणपतीची तयारी जोरदार चालू आहे आणि या ठिकाणी आपल्याला खूप सारं होलसेलमध्ये मटेरियल भेटणार आहे। मित्रांनो तुम्ही पाहू शकताय गणपती बाप्पासाठी जे लागणारं सजावटीचं सामान आहे ते आपल्याला या दुकानात होलसेलमध्ये भेटणार आहे। मित्रांनो खूप सुंदर असं मटेरियल या ठिकाणी आहे। सगळ्यात पहिल्यांदा या ताईंची ओळख करून घेऊयात। नमस्कार, आपलं नाव? अच्छा, आपलं दुकान कुठे आहे, शॉप कुठे आहे आपला? दुकान नारायणगाव इथे फुलसुंदर मार्केट आहे। फुलसुंदर मार्केटला खाली तळमजल्याला आपलं शॉप आहे, होलसेल शॉप। गणपती बाप्पासाठी सजावटीचं सामान आपल्याकडे होलसेल रेटमध्ये भेटणार आहे। तर थोडक्यात आपल्या ग्राहकांना आपण थोडक्यात आपल्याकडे जे मटेरियल अवेलेबल आहे ते तुम्ही थोडक्यात सांगणार आहेत आम्हाला। बघा मित्रांनो, आज आपल्याकडे ह्या सगळ्या लढी आहेत ज्या आपण गणपतीला डेकोरेशनसाठी वापरतो। कमीत कमी 6 ते 6.5 फूट ही लढ असेल, ओके। ह्याच्यामध्ये खूप सारे आपल्याकडे डिफरंट टाईप्सचे आहेत। गुलाबाची फुलांमध्ये भेटेल तुम्हाला, झेंडूच्या माळ्यांमध्ये आहे, झेंडूच्या माळ्यांमध्ये पण गुलाबी पिवळा कलर, त्याला हिरवी पानं वगैरे, हा एक शेप भेटेल। परत आपल्याकडे असे हिरवे आंब्याच्या पानांच्या तोरण जसे असतात त्या पानांमध्ये भेटेल। त्याच्यानंतर हे बघा, ही एक डिझाईन आहे, ह्याच्यात पण अशा झेंडूच्या माळा वगैरे येतील। कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे त्यांचे। त्याच्यानंतर पिवळ्या झेंडूच्या माळा, हे तर आपण लावतोच रेग्युलरमध्ये पिवळ्या झेंडूच्या माळा, परत आबोली कलरच्या माळा। हे बघा, ह्या सगळ्या लढी आहेत गणपतीच्या मागे डेकोरेशन केल्यावर खूप अप्रतिम असं वाटतं। ह्या सगळ्या लढी आहेत, ज्यांना सिम्पलमध्ये हवं आहे त्यांच्यासाठी अशा सिम्पल लढीसुद्धा आपण ठेवलेल्या आहेत। हे जे दिसतंय एकदम छान आहे, हे पण आपल्याकडे होलसेल भावात भेटणार? हो, सगळं टोटल होलसेलच आहे आपलं। हे बघा, ह्या पण सगळ्या व्हाईटमध्ये पण, हे बघा जसं आपलं पारिजातकाचं फूल असतं त्याप्रमाणे, हे बघा सफेद लढीमध्ये ही पण कमीत कमी 4.5 ते 5 फूट असेल, ओके। त्याच्यानंतर गणपती बाप्पाच्या मागे लावायला हे एक अप्रतिम असं मोगऱ्याचं आहे, हे आपण बॅक साईडला लावू शकतो। त्याच्यानंतर आपल्याकडं खूप साऱ्या अशा माळा आहेत, त्याच्यामध्ये बघा ह्यावेळेसचं नवीन युनिक कॉम्बिनेशन आहे की बादाम आहे, त्याच्यामध्ये बादाम आहे, हे खूप अप्रतिम सेल होत आहे माझ्याकडे। पूर्ण सफेद मोतीच्या माळा पाहिजे तर पूर्ण सफेद मोतीच्या माळा येतील। त्याच्यामध्ये तुम्हाला मीडियम साईज, मोठी साईज, लहान साईज पण भेटेल। एक आपले 10 रुपये सेल करू शकता, ह्याप्रमाणे आपल्याकडे सगळा माल अवेलेबल आहे, ओके। तर हे आपल्याला गणपती बाप्पासाठी? हो, हे गणपती बाप्पाचं पूर्ण आहे, म्हणजे माळ येणार, बाजूबंद येणार, कमरपट्टा येणार। त्याच्यासाठी जर तुम्हाला मुकुट पाहिजे तर मुकुट पण आहेत आपल्याकडे। हे बघा, हा पण मुकुटचा प्रकार आहे आपल्याकडे। त्याच्यामध्ये एक फॅन्सी मुकुट हवाय तर असे फॅन्सी मुकुटसुद्धा तुम्हाला भेटतील। छोट्या छोट्या गणपतीच्या माळा ज्या असतात तशा पण भेटतील। हे बघा, ते तुम्ही 10 रुपये सेल करू शकता। डझन डझन पॅकिंग येणार, डझन डझन पॅकिंग घ्यावं लागेल आणि हे तुम्ही 10 रुपीज सेलिंगला वापरू शकता। त्याच्यानंतर परत गौरी येणार आहेत, बरोबर? तर गौरीसाठी आपल्याकडं अशा वेण्यासुद्धा खूप छान अवेलेबल आहेत। ह्या सगळ्या वेण्या आहेत, त्याच्यामध्ये ज्याला जसं कलर आवडेल तसं घेऊ शकता। गौरीसाठी आपल्याकडं हळदी कुंकूचं पण वाण वगैरे आहेत, हळदी कुंकू करतात तर वाटलं जातं। परत गणपतीसाठी आपल्याकडे पाटावर आपण हे आसन बिछवतो त्याच्यासाठी पण आपल्याकडे आहे, रेड कलरमध्ये आहे। त्याच्यामध्ये बघा डिझाईन कॉम्बिनेशन तुम्हाला भरपूर अशा डिझाईन भेटतील, पिवळा कलर, लाल कलर, हे सगळं भेटेल तुम्हाला। गणपती बाप्पासाठी माळ आहे, माळ पण भेटेल, बाजूबंद भेटेल। त्याच्यानंतर हे बघा, ही गुलाबाची फुलं आहे, तुम्हाला जर डेकोरेशनला वापरायची असेल तर ही गुलाबाची फुलंसुद्धा तुम्ही पूर्ण वेल्वेटमध्ये आहे, प्लास्टिक नाही आहे ही काहीसुद्धा, पूर्ण वेल्वेट आहे। तुम्हाला एक रेड कलरचा गुलाब दाखवते मी। हे बघा, फुलाची साईज पण एकदम मोठी येणार आहे। हे बघा, पूर्ण वेल्वेट येणार आहे, पूर्ण वेल्वेट, मोठं गुलाब आहे। हे तुम्ही हेअर ॲक्सेसरीजला पण वापरू शकता आणि अजून काही डेकोरेशनला वापरायचं असेल तर त्यालाही वापरू शकता। हे बघा मित्रांनो, हा आहे ना, याची वाट कंटिन्यू हलत असते। हे सगळे LED लाईटमध्ये आहे, कमळाचं शेपचं फ्लॉवर आहे,
याला खालून बटन येईल, हा बटन ऑन करायचा, हे बघा हा ठेवला ना अप्रतिम असा दिसतो, कंटिन्यू याची वाट हलत असते. ह्याच्यामध्ये 3-4 कलर्स आहे, खालून याचं बटन ऑन करायचं आहे आणि कमळाच्या शेपमध्ये बघा कंटिन्यू याची वाट हलत असते. खूप असं सुंदर अप्रतिम कॉम्बिनेशन आहे हे पण बघा. हे सगळं पाण्यावरचे आहेत, आता इथे मी पाण्यामध्ये जसं दाखवत नाही आहे, हे सगळं पाण्यामध्ये टाकलं ना याची लाईट सगळी ऑन होते. हे बघा ही अशी जशी लाईट ऑन होतीये तसं पाण्यामध्ये टाकल्यावर याची लाईट अजून पण ऑन होणार आहे. ह्याच्यात पण कलर कॉम्बिनेशन आहे. हे बघा हे मूषक आहे, गणपतीच्या पुढे तुम्ही ठेवू शकता. एलईडी मूषक आहे, याला कंटिन्यू कलर चेंजेस होत राहतात. याला पण खालून बटन येतील, बटन ऑफ केला की लाईट ऑफ होणार, बटन ऑन केला की मूषकची लाईट ऑन होणार. हे बघा कंटिन्यू आपल्याकडे तसं मोदकसुद्धा आहे, मोदकची पण खालून लाईट ऑन केली की सगळे कलर कॉम्बिनेशन येतात ह्याच्यामध्ये, आणि खालून लाईट बंद केली की हे बंद होणार. आपण थोड्या वेळ चालूच ठेवूया. त्याच्यानंतर हे बघा हा कलश आहे, खूप सुंदर असा कलश आहे. याला पण सेम बटन सिस्टीम आहे, ह्याला पण बटन चालू केलं की लाईट चालू होणार आहे. हे पण तुम्ही सगळे गणपतीच्या पुढे ठेवू शकता. हे बघा परत त्याच्यानंतर हे सुद्धा दिव्य आहे. हे बघा हे सगळे लाईटीवर आहेत, यांचे सगळ्यांचे कलर्स चेंज होत राहतात. हे बघा याला खालून बटन आहे, चालू केला की लाईट चालू होती त्याची. हे बघा व्हेरियस शेप्स ऑफ कलर्स, ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत, खूप सारे कलर्स आपल्याकडे भेटते. नाही ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे, हे सगळे पाण्याचे दिवे आहे. जसे साईबाबांनी पाण्याचे दिवे पेटवले होते त्याच पद्धतीने आपण हे पाण्याचे दिवे पेटवणार आहोत. हे बघा ह्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी घेतोय. फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. हे बघा हे बघा हे बघा सगळे पाण्यावर आहेत. तुम्हाला जेवढ्या वेळ पाहिजे तेवढ्या वेळ ठेवू शकता, नंतर मग पाणी फेकून द्यायचं, हे दिवे ऑटोमॅटिकली बंद होतील. हे बघा जसं आता हे मी पाणी आता टाकून दिलंय, हा दिवा बंद झाला, पाणी फेकून दिलं, दिवा बंद होणार आहे. आणि ह्याच्यात जेव्हा आपण परत पाणी टाकतो, हे बघा ह्याच्यात जेव्हा आपण परत पाणी टाकणार तेव्हा हा दिवा ऑटोमॅटिकली ग्लो होतो. अशा पद्धतीने हे खूप युनिक असे पाण्याचे दिवे आहेत. हे बघा ही एक 5-6 प्रकारचे कॅन्डल्स आहेत, ना काच आहे ना काही, ही फायबरमध्ये आहे, लवकर फुटणार नाही, तुटणार नाही. तुम्ही रात्री झोपताना लावू शकता, जेवण करताना लावू शकता, कुठेही लावू शकता. ह्याचा प्रकाश खूप अप्रतिम आहे. आणि ही जेव्हा आपण खाली ठेवतो ना तेव्हा हे बघा याचं रिफ्लेक्शन आहे ना, खूप सुंदर असं रिफ्लेक्शन पडते. बघा प्रत्येकाचं रिफ्लेक्शन आहे ना असं वेगळं पडणार. हे बघा मी दुसरी लावतीये. हे बघा दुसऱ्याचं रिफ्लेक्शन अजून वेगळं आहे. हे बघा हे सेकंडवाल्याचं रिफ्लेक्शन आहे. सगळ्यांचे रिफ्लेक्शन सगळे शेप वेगळे आहेत. बघा हा शेप वेगळा आहे. हे बघा हा एक दाखवते, ह्याचा एक शेप वेगळा आहे. प्रत्येकाचे रिफ्लेक्शन्स पण वेगळे आहेत. लाईटसुद्धा अप्रतिम आहे. हे बघा हे बघा ह्याचा पण शेप किती वेगळा दिसतोय बघा. खाली असं रिफ्लेक्शनच खूप मोठं आहे. बघा 1, 2, 3, 4, 5 5 प्रकारचे सगळे डिफरंट शेप भेटतील, त्यांचे रिफ्लेक्शन डिफरंट येतील आणि खूप अप्रतिम असं ह्याच वर्षी हे आणलेलं प्रॉडक्ट आहे, नवीन प्रॉडक्ट आहे. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहिलेले आहेत, लाईटचे दिवे आहेत, हे कॅन्डल छान आहेत, हे वस्त्र आहे, मुकुट आहेत, हे गजरे पण आहेत. खूप छान आणि होलसेल भावामध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तर खूप छान वाटलं. आपल्याला हे कशा पद्धतीने भेटणार आहे जर समजा कस्टमरला पाहिजे असेल तर तुम्ही कशा पद्धतीने देणार आहेत? आपल्याकडं हे सगळं होलसेल भावातच मिळेल. तुम्हाला क्वांटिटी घ्यावं लागेल. जसं सपोज पॅकिंग सिंगलचं असेल, जसं आता हे माळ आहे, ही सिंगल मी देऊ शकते तुम्हाला, तर तुम्ही ही सिंगल मागवू शकता. पण जर सपोज तुम्ही आता या छोट्या माळा आहेत ह्या जर मागितल्या तर तुम्हाला या डझनच घ्याव्या लागतील. हे घ्या, हे बघा जसं हे बंच आहे, हा जर तुम्ही ऑर्डर करताय तर हा सिंगल नाही भेटणार, हा तुम्हाला डझन क्वांटिटीमध्येच घ्यावा लागेल. असं जे क्वांटिटीच्या हिशोबाने असेल ते क्वांटिटीच जाईल. आता जर हा पीस बघितला तुम्ही, हा सिंगल पीस मी देऊ शकते तुम्हाला, पण जे क्वांटिटीचं आहे. आता जर सपोज तुम्ही मुकुट मागितले 6 पीस तर 6 पीस जाऊ शकतं. हे बघा असे गजरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यात पण माझ्याकडे 7-8 कलर भेटतील. ह्याच्यामध्ये पण खूप असे माझ्याकडे
डिझाईनमध्ये पण कलर कॉम्बिनेशन आहे बघा, कळीचा गजरा, रेड ग्रीन फ्लॉवर आणि मध्ये मोगरा कळी आहे, ह्याच्यात पण तुम्ही घेऊ शकता. हा पण तुम्हाला बंच टू बंच घ्यावा लागेल, 10 पीसचा बंच घ्यावा लागेल, 10 पीस. हे बघा ह्याच्यात खूप सारे माझ्याकडे कलर कॉम्बिनेशन भेटतील तुम्हाला, सगळे 10 पीसचे बंच बंच आहेत. हे बघा पूर्ण व्हाईट कळी, पूर्ण व्हाईट कळी. गजऱ्यांमध्ये पाहिजे तर गजरे पण तुम्ही ऑर्डर करू शकता, फक्त तुम्हाला बंच टू बंच घ्यावा लागेल, सिंगल पीस भेटत नाही, तेवढं फक्त लक्ष ठेवा. हे बघा सगळे खूप कलर कॉम्बिनेशन आहेत आपल्याकडे, सिजनेबल आपल्याकडे सगळ्या टायमेला सगळं भेटेल. गणपतीच्या टायमेला गणपतीचं, दिवाळीच्या टायमेला दिवाळीचं, तर सगळ्यांनी अवश्य एक वेळेस भेट द्या. धन्यवाद, थँक्यू.